श्री गणेशाचं आगमन झालं आहे आणि प्रत्येक वर्षाप्रमाणे उत्साहानं आनंदानं स्वागत संपूर्ण महाराष्ट्र करतो आहे. आता देशसुद्धा श्री गणेशाचं स्वागत करत आहे. वर्ष दुष्काळाच्या दृष्टीनं फार कठीण आहे. खरीपाचं पूर्णपणे पीक गेलेलं आहे. शेतकरी खूप अडचणीत आहे आणि अशा वेळेस श्री गणेशाचं आगमन होतं आहे. श्री गणेशाचरणी प्रार्थना आहे की हे आमचं संकटाचं वर्ष आहे आणि जे विघ्न आमच्यावर आलं आहे त्याचं हरण श्री गणेशानं करावं. या परिस्थितीतही कशा पद्धतीनं आमच्या शेतकऱ्याला सर्वसामान्य माणसांना नागरिकांना दिलासा मिळेल या दृष्टीनं आशीर्वादाची अपेक्षा मी करतो आहे. राजकीय परिस्थिती तर खूपच कठीण आहे. म्हणजे राज्यामध्ये तर खूपच अवघड परिस्थितीतून संपूर्ण राज्य जातं आहे. कधी अभूतपूर्व परिस्थिती आहे असे राज्यामध्ये अशा प्रकारची स्थिती कधी नव्हती ती झालेली आहे. देशातही जरी नवीन लोकसभेच्या सभागृहामध्ये आम्ही गेलो असलो राज्यसभा लोकसभा नवीन पार्लमेंटमध्ये तरी काळजी वाटते या लोकशाहीची या राज्यघटनेचं पुढं काय होणार अशा प्रकारच्या परिस्थितीतून देश जातो आहे. आणि त्यामुळं विघ्नहर्त्याला ही प्रार्थना आहे की आमची लोकशाही अबाधित राहिली पाहिजे. आमची राज्यघटना आणखी ताकदवान बनली पाहिजे. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे आणि देशातील सर्व आणि मानवताच सुखी झाली पाहिजे हीच प्रार्थना आजच्या निमित्तानं मी करतो आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.